वेलकम टू टाइनी लिटल टेस्ट बॉक्स। आज आहे गणेश जयंती आणि गणेश जयंतीचा तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। चला तर मग आज नाश्त्याला बनवणार आहे शेवयाचा उपमा। त्याच्यासाठी मी घेतले कढईमध्ये तेल, जिरे, मोहरी, कांदा, दोन मिरच्या, कढीपत्ता टाकून व्यवस्थित वाटून घेतले। त्याच्यामध्ये आता ॲड केले आहे हळद, पण ॲड करून ते व्यवस्थित परतून घ्यायची आहे। हळद मिक्स करून घेतल्यावरती आपल्याला ॲड करायचं आहे पाणी। पाण्याचा हिशोब असा आहे की जेवढे आपण शेवया घेणार आहे तेवढे तीन पट आपल्याला पाणी ॲड करायचं आहे। मी इथे एक प्लेट रोस्टेड वर्मिसली घेतली, तो मी होता तीन प्लेट पाणी ॲड करणार। वर्मिसली बिना रोस्ट केलेली पण भेटते मार्केटमध्ये, ती जर तुमच्याकडे असेल तर तुम्हाला अगोदर तुपात व्यवस्थित ते शेवया अगोदर भाजून घ्याव्या लागतील, त्याच्यानंतर तुम्ही हे फोडण्याची प्रोसेस फॉलो करू शकता। गावाकडे ह्या वर्मिसलीला पोटवे देखील म्हणतात। कोणाकोणाला माहिती आहे हा शब्द, त्यांनी चला पटापट कमेंट करून मला सांगा। पाणी चांगलं उकळून घ्यायचं आहे फुल गॅसवर, आणि त्याच्यामध्ये मीठ आणि कोथिंबीर ॲड करून घेतलेली आहे। पाणी चांगलं उकळीला आल्यावरती त्याच्यावरती आपण शेवया टाकणार आहोत। शेवया व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। आपल्या मुलांना जर भाज्या खायला नाही आवडत आहे किंवा ते भाज्या खाण्यासाठी खूप किरकिर करतात, तर अशा प्रकारे ते भाज्या ॲड करून आपण देखील हा शेवयाचा उपमा बनवू शकतो। शेवयाचा उपमा रेडी आहे। थोडंसं पाणी शेवटी राहिलं तरी चालेल, कारण की जेव्हा त्या शेवया नॉर्मल टेम्परेचरला येतात तर पाणी आकसून घेतं आणि शेवया परफेक्ट टेक्स्चरच्या रेडी होतात। तुम्ही बघू शकता शेवया परफेक्टली रेडी आहे नाश्त्यासाठी, आणि त्याच्यासोबत गरम पाण्याचा चहा, अप्रतिम कॉम्बिनेशन। चला मग सबस्क्राईब करा।